आता बघणे वर्ध्यातून वर्ध्यातील बजाज पुलाचे काम 9 वर्षांपासून कासव गतीने होत आहे। राज्य परिवहन मंत्री यांनी सुद्धा वर्गातील जनतेला आश्वासन केले होते, परंतु ते आश्वासन फोल ठरले असल्यामुळे आज अखेर वीर अशोक सम्राट संघटना यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले। यावेळी घोषणाबाजी करत राज्य परिवहन मंत्री यांना बजाज चौक उड्डाणपुलाच्या बांधकामाबाबत पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे। वीर अशोक सम्राट संघटना संस्थापक अध्यक्ष विकी सवाई यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले। सम्राट संघटना व वर्धे शहर जनतेतर्फे माननीय नितिन गडकरी साहब आणि आमचे वर्धा जिल्ह्यातले खासदार साहेब रामदासजी तडस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आम्ही वर्धे शहर जनतेतर्फे व संघटन तर्फे आम्ही हा अवॉर्ड ह्यासाठी देत आहोत नितिन गडकरी साहेबाला जिल्हाधिकारी मार्फत, कारण का 9 वर्षापासून बजाज उड्डाणपुलाचं काम धीमी गतीने चालू आहे। तर ह्या चांगल्या कामाबद्दल आम्ही हा अवॉर्ड वर्धा शहर जनतेतर्फे आणि संघटनेतर्फे त्यांना जिल्हाधिकारी मार्फत पाठवत आहोत आणि फूल आणि गुलदस्ते पण आम्ही रोज जवळी एक पुलाचं काम होत नाही पूर्ण आणि 3 महिन्याच्या आत मंदी अगर काम पूर्ण झालं नाही तर आम्ही 12 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्न त्याग आंदोलन आम्ही करू। आमची मागणी एवढी आहे का लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दंडनुसार कारवाई करा, कानूनी कारवाई बसवा, काउन का हे जे धीमी गतीने काम चालू आहे लोकांना शहराच्या लोकांना इतका त्रास होत आहे का रोज इथे काही ना काही दुर्घटना होते, कोणाचे बाळ पडते, कोणी प्रेग्नेंट बाई राहते, किती त्रास होता इथे। सावंगी दवाखाना आहे, इकडून ॲम्ब्युलन्स जातात, इथे ट्रॉफिक जाम होऊन जातात, किती आणि की त्रास लोकांना होते, तरीही आम्ही लोक जे सामाजिक कार्यकर्ता लोक आहे आम्ही आवाज उचलतो, सार्वजनिक बांधकाम विभागाला लिखित पत्र देतो, जिल्हाधिकारी मार्फत जिल्हाधिकारीला पण सांगतो, पण कोणीही अधिकारी याच्यावर लक्ष देत नाही, दुर्लक्ष हर वेळ करतात, म्हणून आम्ही हे आंदोलन ह्यासाठी ठेवलं आणि संघटन मार्फत आणि शहराची जनता तर्फे हे अवॉर्ड आम्ही नितिन गडकरी साहेबाला देत आहोत ताकि हे थोडेसे शुद्धीमंदी तर ये का झोपून आहे जिल्हा अधिकारी साहेब, कारण का जिल्हा अधिकारी फक्त बसायला नाही येत ना खुर्चीवर, त्यांचे भी काही अधिकार आहे तर त्यांना समजायला पाहिजे का एवढं मोठं काम वर्धे शहर मध्ये चालू आहे तर त्याच्यावर लक्ष आम्ही दिलं पाहिजे, दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, तर त्यासाठी आम्ही हे